नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण बघणार आहोत सगळ्यात सोपा आणि सर्वांच्या आवडीचा असा नाश्ता, आलूचा पराठा। त्यासाठी मी इथे 1/2 किलो बटाटे स्वच्छ धुऊन उकडून घेतलेले आहेत। बटाट्याचे पीस राहणार नाहीत, अशा प्रकारे कुस्करून घ्या किंवा खिसूनसुद्धा घेऊ शकता। इथे थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे। चला तर मग मसाले बघूयात। सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे साजूक तूप, तुम्ही बटर किंवा तेलसुद्धा घेऊ शकता। मिरची, आलं, लसूण याचा आपल्या प्रमाणाप्रमाणे ठेचा घेतलेला आहे। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी, जिरे आणि धने यांची भाजून केलेली पूड, चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर थोडीशी आमचूर पावडर, थोडंसं लाल तिखट आणि 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। लाल तिखट तुम्हाला आवडत नसल्यास तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। एका कढईमध्ये मी घेणार आहे बटाटा, ठेचा, सर्व गरम मसाले, त्याचबरोबर कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ आणि आमचूर पावडर, भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे। इथे चमच्याच्या सहाय्याने मी केलं थोडंसं, पण हाताच्या सहाय्याने असं मस्त गोळा होतो आणि आपणाला कळतं की यामध्ये बटाट्याचे पीस राहिलेले असतील तर ते आपण बाजूला काढून ठेवू शकतो। चला तर मग, एका बाजूला कणकेचा गोळा छान भिजलेला आहे आणि एका बाजूला मस्त असं बटाट्याचं सारण रेडी आहे। थोडासा मोठा, चपातीपेक्षा थोडासा लहान कणकेचा गोळा घ्यायचा आहे। जर आपण 1/2 कणकेचा गोळा घेतलेला असेल तर पाऊण प्रमाणामध्ये, म्हणजे 1/2 आणि त्यापेक्षा पाव असं इथं सारण, बरेच जण यापेक्षा जास्तही घालतात किंवा समप्रमाणही, साधारण अशी पोळी लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे सारण व्यवस्थित मध्यभागी ठेवून सर्व बाजूंनी कणकेला अशा प्रकारे चिमटी करून छान असा गोळा बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पीठ लावून सर्व बाजूंनी हलक्या हाताने दाब देऊन अगदीच हलक्या हाताने आपण हे आलू पराठे लाटायला घेणार आहोत। तर बघू शकता, हलक्या हाताने आपण सर्व बाजूंनी हे सारण आतल्या बाजूने छान असं पसरत आहे, छान लाटून झालेली आहे। आम्हाला कुरकुरीत आणि पातळ असे आलू पराठे लागतात। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जाडसुद्धा लाटू शकता। चला तर मग, खमंग असे आलू पराठे तूप किंवा बटर तुम्हाला आवडत असल्यास तर तेलसुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे छान गरम तव्यावर मध्यम आचेवर छान खरपूस दोन्हीही बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत। पराठा फुगला नाही फुगला याचं टेन्शन नाही घ्यायचं आहे, तो व्यवस्थित भाजला पाहिजे। रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। मस्त गरमागरम आलूचे पराठे, खमंग आलूचे पराठे रेडी आहेत। दहीसोबत, लोणीसोबत किंवा तुमच्या आवडत्या लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।